राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढलाय. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचं चित्र आहे. यामुळे बळीराजापुरता हैराण झालाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा पिकांना चांगलाच फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हा पुरता चिंतेत आहे, कारण शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळे पूर्णपणे वाया गेली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे घरावरील छप्र देखील उडाली आहेत. या पावसामुळे खरीपातील कापूस तूर पिकांसह रब्बीतील गहू हरभरा ही कोवळी पिके पाण्याखाली गेली आहेत, आणि यात खरीपातील कापसाचं आणि तुरीचं पीक देखील आडवं झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिकं तुटून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसानं हिरावलाय. कर्ज काढून शेतकऱ्यांनी कशीबशी हरभरा गहू या पिकांची पेरणी केली होती, त्यातच या अवकाळी पावसाने त्याचंही नुकसान झालं असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते.